दुष्काळ हा जणू मराठवाड्याच्या पाचवीला पोहोचलेला. याला अपवाद ठरलाय नांदेड जिल्ह्यातला शहापूर परिसर. मागेल त्याला शेततळ या योजनेचा लाभ घेत शहापूर परिसरात जलक्रांती झाली. पाहुयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. 100 शेततळ्यांनी घडवली जलक्रांती. नको रे म्हणणारे आता रांगेत उभे. दुष्काळातही शहापूर परिसरात बहरली पिकं. देगलूर तालुक्यातलं हे शहापूर. या परिसरातली जमीन कसदार असल्यानं शेततळ नको रे असं म्हणणारा इथला शेतकरी. मात्र बालाजी कणकंटे या शेतकऱ्यानं 2017 मध्ये कृषी विभागाच्या योजनेतून शेततळ घेतलं. कणकंटे यांनी खरीप रब्बी पिकं घेत काकडी दोडकी या भाजीपाला पिकांची लागवड केली आणि भरघोस उत्पन्न मिळवलं. कणकंटे यांचा शेततळ्याचा यशस्वी प्रयोग बघून गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्याची उभारणी केली. माझे बोर असून असल्यासारखे होते, भिजत नव्हते, त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये खूप कमी येत होतं. आणि आता हे शेततळ्यामुळे हे जे माझं शेत पिका म्हणजे भिजायला लागलाय, त्याच्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ झाली. देगलूरच्या कृषी विभागानं मागेल त्याला शेततळ या योजनेचा प्रभावी प्रसार केला आणि आज शहापूर परिसरामध्ये हरित क्रांती झालीय. शेतकरी शेततळ्याच्या जोरावर शेतीत नवनवीन प्रयोग करतायत. हळदीच्या पिकाचं प्रभावी उत्पन्न देगलूरमध्ये घेतलं जातंय. मागेल त्याला शेततळ या शासनाच्या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय देगलूर या कार्यालयातर्फे आमच्या शहापूर परिसरामध्ये शहापूर आणि आजूबाजूच्या 4-5 खेडेगावांमध्ये आजपर्यंत 100 शेततळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी मोठं आर्थिक धोरण जाहीर केलं, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं जलयुक्त शिवार योजनेतून राज्य पाणीदार केलं. त्यामुळे राज्यातला शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना बघायला मिळतोय. संतोष जोशी.